डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रसंगी तनपुरे यांच्याशी युती ठेवू, कारखाना हा सभासदांच्या मालकीचा ठेवून कसा चालवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जो कारखाना चालवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल त्यांना सोबत घेऊ, असे प्रतिपादन राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. ते डॉक्टर तनपुरे कारखाना निवडणुकी संदर्भातील विचारविनिमय बैठकीमध्ये बोलत होते. गुरुवारी दुपारी राहुरी येथे गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले की राजकारण करण्याच्या इतरही जागा आहेत, मात्र डॉक्टर तनपुरे कारखाना हा तालुक्यातील प्रत्येक घराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या रोजीरोटीचा प्रश्न यावरच अवलंबून आहे. त्याचबरोबर कारखाना जर माझ्या ताब्यात दिला तर तो मला चालवणे गरजेचेच राहील, कारण कारखाना सुरू केला नाही तर माझ्या राजकीय अस्तित्वास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच तालुक्यात इतर नेत्यांना कारखाना सुरू केला किंवा नाही केला तर कुठलाच फरक पडत नाही. माझा हेतू फक्त कारखाना सुरू करण्याचा असून त्यासाठी कोणालाही सोबत घेण्याची माझी तयारी आहे, असं कर्डिले म्हणालेत. त्याचं कारण असे का कारखाना जर आपल्याला जर चालू करायचा असेल तर तुम्हाला सांगतो का कारखाना हा सभासदाच्या माध्यमातून, कामगाराच्या माध्यमातून, सगळ्या पुढाऱ्याच्या नेत्याच्या माध्यमातून आपण हा कारखाना चालू झाला पाहिजे आणि कायमस्वरूपी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शेतकरी सभासद आणि कामगार यांची मालकी मात्र 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहिली पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे अशी माझी निश्चितपणे त्याच्यामध्ये भावना आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो का मला मी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी राजकारण करीत असताना काही गोष्टीचा त्याच्यामध्ये 100% पथ्य पाळण्याचं काम निश्चितपणे आतापर्यंत मी करीत आलो. जिथं राजकारण करायचं असेल, तिथं डावपेच करायचे असेल, जर त्याच्यामध्ये राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तिथं सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केले पाहिजे. परंतु आता तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत मी आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एवढं सांगतो का उद्या ग्रामपंचायत असन, सोसायटी असन, पंचायत समिती असन, जिल्हा परिषद, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी किंवा लोकसभा विधानसभा असून या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणाला निवडणूक करायची, कशा कशा पद्धतीने करायची, त्याला मात्र कुठल्याच प्रकारचा 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी माझा विरोध निश्चितपणे नाही. परंतु जो शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तनपुरे सहकारी साखर कारखाना आहे, जो सभासदाचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या त्यागाच्या भूमिकेतून राहिलेला उभा राहिलेला जो कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये मेहरबानी करून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणी सुद्धा राजकारण त्याच्यामध्ये आणू नये. ज्यावेळेला आपण निवडणूक बिनविरोध करू त्यावेळेला मात्र कोणाचाही सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं राजरोष निश्चितपणे राग राहणार नाही, रोष राहणार नाही, आणि कारखान्याच्या राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचा माणूस डावपेच करण्याच्या भानगडीत पडणार नाही. आणि कारखान्यासाठी आपण सगळ्यांनी प्रत्येक जणाने आपले डोळे जोडे बाजूला ठेवण्याचं काम केलं पाहिजे आणि आपण सगळ्या मंडळींनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एकत्र येऊन कारखान्याने चालवण्यासाठी आपल्याला पैसा कसा उपलब्ध करायचा, कसा बँकेकडून, राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उपभोग करून घ्यायचा, याचा विचार जर आपण सगळ्यांनी जर एकत्र भूमिका जर घेतली तरच ही गोष्ट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करणे माझ्या दृष्टीने मला असं वाटतं त्याच्यामध्ये शक्य होणार आहे. आता काही जरी झालं तरी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये आमदारकीची निवडणूक करू, लोकसभा किंवा कोणत्या निवडणूक करू, परंतु कारखान्याच्या बाबतीत मात्र आम्ही सगळे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवून सगळे आम्ही एक घेतो. वर्षाला आमदारकीला तुमच्या समोर यायचे, नुसतं आज जरी शब्द दिलं मी जरी आज तुम्हाला फसवलं आणि फसून जर कदाचित त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कारखाना जर चालवला नाही तर त्याचे परिणाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं काम सुद्धा निश्चितपणे होईल. म्हणून त्याचा विचार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मी एकदाच नाही 100 बार केला. ज्यावेळेला तुम्ही कारखाना जर ताब्यात जर दिला मी काय कोणाला चालवायला देणार नाही, त्याची विक्री पण करणार नाही, कारखाना हा सभासदाच्याच मालकीचा ठेवून चालवण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करून दाखवू एवढं खात्री एवढा विश्वास त्या निमित्ताने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी देतो. त्याचं कारण असं आता बाकीच्यांनी जरी निवडणुका लढवल्या आणि त्यांच्या जरी तुम्ही कारखाना जरी ताब्यात दिला आणि ताब्यात देऊन जरी कदाचित चालवलं बंद पडलं नाही चालवलं त्यांना काही परिणाम होणार नाही, त्यांना माहिती आपण काय आमदार होणारच नाही. मग नुसतं कारखाना आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ताब्यात घ्यायचा
जमलं तर जमलं, काय त्याच्यातून मिळवता येईल तर मिळवायचं, आणि उद्या जर नाही चालू झालं तर त्यांना काही त्याचा परिणाम होणार नाही. आता जेवढे जेवढे त्याच्यामध्ये कारखाना त्याच्यामध्ये निवडणूक करायला जे रेसमध्ये येतं, तुम्ही सगळ्यांचा बारीक अभ्यास करा. त्यांच्या डोक्यामध्ये पुढचं नाही. आता माझ्या डोक्यामध्ये काय कारखाना ताब्यात घेतल्यावर परत आपली आमदारकी सुद्धा यशस्वी झाली पाहिजे, ही माझ्या डोक्यात राहणार हे चुकीचं काय? त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात काही हा विषय राहण्याचं काही कारण नाही. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम, सोपानराव म्हसे, पंडुतात्या पवार, विक्रम तांबे, सुरसिंग पवार, नानासाहेब गागरे, चांगदेव भोंगळ, सुभाष गायकवाड यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कारखान्याचे सभासद, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील भोंगळ, सी24 तास, राहुरी.